शांते आली काय भाऊ लय उशीर केला तू ना बाजारातून येववाले काय झालं शांते कोणताहून असं उतरून दिलं तुन तब्येत घी बरोबर आहे ना तुई काऊन शांते काय झालं शांते काऊन रडून राहि शांते काय झालं सांगतो बर रडणं बंद कर आणि पहिले सांग काय झालं तर माझ्या जीव धक धकून राहिला तर रडून राहिली तर हा शांत बॅग कुठे तू वाली बॅग घेऊन गेली होती तू दहा हजार रुपये घेऊन गेली होती बॅग कुठे टाकून आली पाडले गेले काय का? नाही पाडले नाही चोर घेऊन पयाला हा चोर घेऊन पयाला बॅग शांते शांत कसं घेऊन पयाला चोर तू या पाठची बॅग खांद्यातून काढून घेऊन पयाला का तुला पासून ठेऊन दिली असं कुठं घेत बसली असं सामान बचन देवानी बोला ते बाबा तुम्ही येऊ बर शांत सांग कशी कशी घेऊन पहायला चोर तुझ्या बॅग खाली ठेवली चांगल्या वाटलंच होतं मला तुला बॅग खाली ठेवायची गरज होती असं कोणी बॅग खाली ठेवून देते काय दहा रुपये असताना बॅग कोणी खाली ठेवते काय लावारीस

मी जरा से दोन तीनशे रुपये खर्च करतो तर किती बोलतो मला आणि तुला दहा हजार रुपयाची लापरवाही केली ना तोराला नेऊ दिले दहा हजार रुपये किती होते दहा हजार रुपये दहा हजार रुपये किती होते दहा हजार रुपये किती होते दहा रुपये दहा रुपये होते तरी तुले घरूनच सांगून राहिलो होतो शांते लक्ष देजो बॅगीवर लक्ष देजो बरोबर पाहिजे सांभाळून देजो पैसे तरी ऐकली नाही मला काय माहित होत गोलाजी बाबा चोर माहीत बॅग नाही

चांगल्यासाठी सांगाव तर तुले मोठा राग येते उलटी सिद्धी बोलतो हा मी आताच आहे हा मला काही समजतच नाही अशी तशी बोलतो पण हा समजून नाही घेत हा बा गोल्याचे बाबा बरोबर बोलून राहिले हा गोल्याचे बाबा मी लक्ष ठेवण अशी म्हणतच नाही आता समजलं ना गोल्याचे बाबा मला आता समजलं आता मी तुमची हर गोष्ट ऐकत जाईन पहिलेच ऐकली असती तर काही दहा हजार रुपये चोरी गेले असते आणि मग काही लढत राहिली असती माहित नाही होत ना मला तो चोर मायाच मांग भिरला होता म्हणून माहीत पैसे नेईन म्हणून या लोकाईले चोरी करून काय भेटते काय नाही हात पाय चांगले सीधे असतानी भी लोकाचे पैसे चोरते काम नाही करता येत त्याले काम करायला जीवार येते त्या लोकाईले आणि पैसे कमावाले जीवार येते मेहनत करायला जीवार येते म्हणून असे लोकांचे कमावलेले पैसे घामाचे पैसे चोरून नेते ते लोक चोरते लोक काय बोलतो शांती आता घरामध्ये कोणाले बोलतो त्या चोरानं तर पैसे नेले मस्त मोज करून तो इथं घरात बोलून काय होते काय करून होईल त्याचं काही नाही होणार पण समजलं पाहिजे गोलाचे बाबा त्या चोर लोकायले बी समजले पाहिजे लोकायचे पैसे बी त्याच्या धामाचे पैसे रायते म्हणून काऊन चोरून घेवा शंदे सगळेच लोक तुझ्यासारखे समजदार नाही राहत ना ज्याच्या मनाले जसं पटते तसं ते करतेत शंताबाईचं घर हेच का हा साहेब हेच बदनसीब शांताबाईचा घर बोला काय झालं साहेब शंताबाई हे तुमची बॅग आहे का हां साहेब हे तर माझी माई बॅग तर चोर घेऊन पळाला होता साहेब तुम्हाला कशी काय भेटली हे तर बॅग माहीच आहे शांतबाई आम्हाला एका पोराचा फोन आला चोर एक बॅग घेऊन पळाला असं आम्हाला फोन आला तेव्हाच आम्ही ड्युटीवर लागलो आणि चोर आले पकडण कोण वे ते पोरग बाई मी तुम्ही माझ्या दुकानातच बॅग घेऊन राहिले होते ना तुम्ही जसा चोराच्या मागे धावल्या तसाच मी पोलिसाले फोन केला खूप खूप धन्यवाद रे बेटा तू यो तू फोन केला नसता तर मी बॅग भेटली नसती असे लोक तर दुनियातून गायबच झाले पाहणा इन्स्पेक्टर साहेब तुमचे भी खूप धन्यवाद तुम्ही जर तेव्हाच्या तेव्हा कामी लागले नसते तर चोर दूरपर्यंत घेऊन चालला गेला असता बॅग मग चोर तुम्हालाही भेटला नसता पोलिसांना भी तत्पर राहून जनतेची सेवा केली पाहिजे तरच देशामध्ये गुन्हेगारी कमी होईल खूप खूप धन्यवाद बेटा तुया आणि इन्स्पेक्टर साहेब तुमचे भी खूप धन्यवाद शांतबाई चला आता ड्यूटीवर लागतो अजून खूप काम आहे खूप चोर पकडायचे आहे अजून हो इन्स्पेक्टर साहेब अशीच सेवा करा जनतेची झाला काकू मी भी जातो आता माया दुकानावर ये जा मग बॅग घेवाले हाव रे बेटा नक्की थांब तू थांब थोडासा हे घे पैसे इनाम म्हणून मायाकडून नाही काकू काय गरज होती राहू द्या ना नाही नाही ठेव बेटा तू या अधिकाराचे पैसे होते ठीक आहे काकू तुम्ही म्हणता तर जातो मी आता पाहून घ्या बोलायचे बाबा चोरांना चोरून नेले तरी मला माझे पैसे भेटले कारण माझ्या घामाचे पैसे होते ते असाच कोणता चोर चोरून नाही देऊ शकत होता

आणि मित्रांनो व्हिडिओ ले तुमच्या मित्रासोबत शेअर बी करा ते बी पाहिन जर असे व्हिडिओ तर त्याचं बी मनोरंजन होईल चला ना मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये जय भारत जय महाराष्ट्र